नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं महाराष्ट्र प्राईममध्ये। आज आपण आलो आहोत हिरापूरच्या बाजारात, आणि हिरापूरच्या बाजारात टॉप आणि देखणे दिसणारे बैल आपण बघतोय। किती दाती तो मामा आहे? चार चार दाती गोरे आहेत। कामाला कसे आहेत? चांगले आहेत कामाला। बघू शकताय बघूया आपण या बैलाच्या किमती काय सांगतायत ते। बैल दिसायला एकदम देखणे आहेत, बघू शकताय। त्याच्यावरूनच कळतंय की कामाला देखील चांगले असतील हे बैल। ही दावणच तुमची का? किती बैल मामा? तेरा बैल। पलीकडच्या बैलापासून आहे का? हां। मंडळी बघा, यांची सगळी दावण आधी आपण बघूया, नंतर सगळ्या बैलाच्या किमती जाणून घेऊया आपण। बघू शकताय मग ते पण एकदम सुंदर असे बैल आहेत। इकडे बघू शकताय ते बाबा बसले, तिथून बैल आहेत। सगळे 13 बैलाची दावण आहे त्यांची। आपण त्यांच्यासोबत आता चर्चा करणार आहेत, बैलाच्या किमती वगैरे जाणून घेऊया। गावरान बैल पण आहे इथं। 13 बैलाची दावण आहे सगळी त्यांची। बैल एकदम आकर्षक आहेत। नमस्कार मामा, गाव कोणतं तुमचं? साठेवाडी। साठेवाडी तर मंडळी, साठेवाडीचे बैल आहेत हे सगळे। काय सांगितले पलीकडच्या जोडीचे? पलीकडच्या जोडीचे 1.5 लाख रुपये सांगितलेत बैल। अजून एकदा आपण बघूयात 1.5 लाख रुपये किमतीचे। मारतेत का मामा हे बैल? नाही, दात दाखवा बरं जरा। याचे 1.5 लाख रुपये किंमत सांगतायत ह्या बैलाचे। द्यायची घ्यायची काय किंमत आहे ती आपण बघूया। हलका यशनीला। अच्छा अच्छा, यशनीला हलका असल्यामुळं। यशनीला जरा हलके आहेत, तर चार चार दाती बैल आहेत। बैल बुजत आहेत जरा यशनीला हलके असल्यामुळं। आपण दात बघूया तरी त्यांचे। तर हे बघूया आपण यांचे दात। हे बघा, तीन दात आहे, दोनच दात आहेत, चौथे दात लावलेत। एकदम कवळे असे बैल आहेत बघा, चार चार दाती। मामा फायनल द्यायची किंमत काय होईल बरं? 1,18,000। 1,11,000 रुपये फायनल किंमत होईल म्हणतायत। तर बघा, कोणाला जर बैल घ्यायचे असतील तर त्यांचा संपर्क नंबर घेऊया आपण, त्यांना कॉल करा। साठेवाडीचे बैल आहेत हे। मोबाईल नंबर सांगा तुमचा। 79 72 30 27 27 47 62 62 परत सांगा एकदा मोबाईल नंबर। 79 72 30 47 62 ओके। तर बघा, शेतकरी बांधवांना जर कोणाला बैल घ्यायचे असतील तर खिलार बैल आहेत, चांगले आहेत। याचे तर दोनच दात आहेत, चौथे दात लावले जातात त्याने, आणि हे चार दाती बैल आहे। कामाला वगैरे कसे आहेत बाबा? कामाला सगळ्या कामाला चालू अंगा, म्हणजे कामाची गॅरंटी ना, सगळ्या कामाची बोली, सगळ्या बोलीमध्ये बैल आहेत। कोणाला घ्यायचे असतील तर संपर्क करा। ह्या जोडीचं काय म्हणले? 75,000 रुपये धरलेले आहेत का कधी गाडीला? काही गाडी झुकली, गाडीला झुकलेले आहेत। 75,000 रुपये किंमत सांगतात। या पुढं ही मधली जोड कशी आहे? जुळलेली बैल आहे ते। बरं, काय किंमत यांची? 70,000 रुपये कामाची वगैरे गॅरंटी, सगळ्या बोलीमध्ये 70,000 रुपये जुळलेली बैल आहे ते। ठीक आहे, विकले का? किती दिले? 80,000 रुपयाला दिलेत। बरं, या पुढं। तर ही पण एक टॉप जोड आहे त्यांच्याकडं, चांगले खिलार बैलाची। बघू शकताय एकदम सुंदर आणि आकर्षक असे बैल आहेत हे। ह्या जोडीची काय सांगितली? 85,000 रुपये किंमत। द्यायची किंमत काय? तर किती होईल? 80 होईल। 80,000 रुपये किंमत या बैलाची होईल म्हणतायत। त्यानंतर हा सिंगल दिसतोय, दिलाय का? अंगात चांगला आहे एकदम भरलेला मस्त पैकी। ते केवढ्याला दिला तुम्ही? 40,000 दिलाय। ही जोड बी दिली आहे। हे काय जुळलेले असतील? काय दिले जोडीच्या? 78,000 रुपये। अच्छा, इथपर्यंतचे का तुमचे? तर मंडळी, हे 78,000 रुपये, 40,000 रुपयाला हा बैल दिला आहे त्यांनी। त्यानंतर ही जोडी त्यांनी आता 80,000 रुपयाला फायनल म्हणलेत, आणि ही जोडी पण त्यांनी दिलेली आहे। त्यानंतर इकडं मधली बैल आहेत, हे द्यायचे त्यांना। हे गावरान बैल आहेत, जुळलेले बैल आहेत हे। आणि ही जी जोड आहे ती 70,000 रुपये म्हणतात। द्यायचे व्यवहाराला बसल्यावर कमी जास्त होतील। आणि सगळ्यात आकर्षक असलेली त्यांच्याकडची जोड म्हणजे ही जोड आहे। फायनल किंमत 1,18,000 रुपये म्हणतात। तरी बी शेतकऱ्यासाठी व्यवहाराला बसल्यावर थोडंफार मागं पुढं होतील। जर कोणाला हे बैल घ्यायचे असतील तर दिलेल्या नंबरवरती संपर्क करा। साठेवाडीचे व्यापारी ते। काय नाव तुमचं? माऊली हुंबे। माऊली हुंबे, तर हे साठेवाडी गेवराई तालुक्यातली मादळमुळीपाशी ना। तर बघा, बैल आकर्षक आहेत, चांगले आहेत। दात वगैरे आपण आता बघितले, तर कोणाला जर बैल आवडले तर नक्की कॉल करा।
आणि बैल घेण्यासारखंच नाही, कारण चांगले बैल ते. आत्ता सध्या पावसाळा जवळ आला, एकदम पाऊस तोंडावर आला तर बैलाच्या किमती वाढल्यात, काय झालंय नेमकं? कसं मागचा बाजार कसा होता? मागचा ह्याच्या त्याच्या आधी मला काय म्हणायचं, 15 दिवसापूर्वी स्वस्त होते बैल एकदम, आता माग झाले. अजून पुढचा बाजार कसा असेल? जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत बैलाच्या किमती आता वाढत राहतील. तर आजचा बाजार जरा माग आहे म्हणता येईल थोडक्यात. तर जसं जसं आता पावसाळा जवळ आलाय, जून महिना सुरू झालाय, आज उद्या पाऊस येणारच आहे, त्यामुळे बैलाच्या किमती जरा वाढलेल्या आहेत, बरोबर का नाही मामा? कसा आहे बाजार कसा हिरापूरचा? गरम आहे सध्या, गरम आहे. बैलाच्या किमती आता वाढल्यात सध्या, आहे का नाही? आता कमी कधी होतील बरं बैलाच्या किमती अंदाजे? म्हणजे शेतीचे काम वगैरे आवरले सगळे की म्हणजे दिवाळीपर्यंत परत बैलाच्या किमती घसरतात? तर मंडळी अशा पद्धतीने हा हिरापूरचा बाजार आहे. हिरापूरचा बाजार महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध बैल बाजार आहे, कारण या ठिकाणी महाराष्ट्रभरातून शेतकरी आणि व्यापारी येतात. बैलं बघू शकता तुम्ही, सगळे टॉप लेवलचे बैल आहेत. आत्ताच्या बैलाच्या आपण किमती जाणून घेतल्यात, इकडं पण काही बैल आहेत, इकडं गावरान बैल आहेत. तर हा बाजार शेतकऱ्यांसाठी खूप चांगला बाजार आहे. शेतकऱ्यांना जर बैलं घ्यायची असतील तर हिरापूरच्या बाजाराला नक्की भेट द्या. हिरापूर हे बीडपासून 12-13 किलोमीटर अंतरावरचं गाव आहे आणि चांगला बैल बाजार आहे हा. बघा, कोणाला जर बैलं घ्यायची असतील तर संपर्क करा दिलेल्या नंबरवरती. आणि आपला हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, आपण शेतकऱ्यांसाठीच बैल बाजाराचे अपडेट देत असतो. तर आजचा हा हिरापूरचा बाजार एकदम छान आहे. इकडं पण काही दावणी आहेत, त्या दाखवतो तुम्हाला. इकडं बघू शकताय, ते पण इकडं बरेचसे बैल आहेत. आता आपण यानंतर काही गावरान बैलाच्या जोड्या वगैरे बघणार आहेत, काही खिलार बैलाच्या जोड्या बघणार आहेत. नेमका हिरापूरचा बाजार कसा आहे? इकडं एक व्यवहार चालू आहे त्यांचा बैलाचा. आपण पुढं जाऊया, पुढचे बैल बघूया. बघू शकताय हे हिरापूरच्या बैल बाजारातील दावणीत चांगल्या. राम राम, कसा आहे बाजाराचा? चांगला आहे. काय आणलं होतं? काय आपलं आलत फिरत आले, काय आणलं नाही आज? म्हैस वगैरे नाही आणली? तर आजचा बाजार कसा वाटतोय बैलाचा तुम्हाला? बाजार तडकलेले, तडकले बाजार. कसं काय बरं? माग आहे जास्त घ्यायला. काय कारण माग कसं काय झाले बाजारात? शेतीच दिवस आलेले, दिवस आले, पाऊस आला जवळ पाऊस. तर बरं, हिरापूरचा बाजार शेतकऱ्यासाठी चांगला आहे बैल घेण्यासाठी. म्हशीचा बाजार कसा आहे आज? म्हशीचा बरं आहे. बरं आहे का? स्वस्त आहे का माग आहे? आता बैलाचा झाला शेतीमुळे माग, पण स्वस्त झालेत म्हशीचा. म्हशीचा स्वस्त आहे. तर मंडळी आपण म्हशीच्या बाजारात पण जाणार आहे. बैल बाजार झाल्यावर आता म्हशीच्या बाजाराकडे जाऊया आपण. बघू शकता इथं चांगले मोठमोठाले बैल आहेत इकडे सगळे. जर झाला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओला लाईक करा. आणि तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर महाराष्ट्र प्राईम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला फॉलो करा.